नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, काल केंद्र सरकारचे प्रसिद्धी माध्यम जे आहे PIB यांच्या मार्फत एक बातमी देण्यात आली, ती म्हणजे जी काही शेतकऱ्यांच्या कांद्याची निर्यात आहे ती खुली करण्यात आली, पण आज सकाळ होईपर्यंत त्या बातमीचा शेतकऱ्यांवरती काय परिणाम झाला, ती जी काही बातमी दिली गेली तिची सत्यता नेमकी किती आहे आणि याचा तुमच्या आमच्यावरती काय परिणाम होणार आहे, याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. मित्रांनो, केंद्र सरकारने राष्ट्रीय सहकार्य निर्यात मर्यादित या संस्थेमार्फत टप्प्याटप्प्याने कोठा वाढवून यापूर्वीच 99,150 टन कांदा निर्यातीची परवानगी दिलेली आहे, पण त्यांनी सेम पद्धतीची बातमी जी काही 99,150 कोटी टनाची निर्यातीची परवानगी जी डिसेंबर पूर्वीच दिली गेलेली होती तीच बातमी काल नव्याने केंद्र सरकारने प्रसिद्ध केली आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणि व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमांची अवस्था निर्माण झाली आणि ही जी काही बातमी होती तिची सत्यता तपासल्यानंतर एक वेगळंच प्रसिद्ध झालं आहे. सरकारने सरकारच्या प्रसिद्धी विभाग असलेल्या PIBने शनिवारी 27 तारखेला दिलेल्या एका बातमीने देशात दिवसभर गोंधळ हा उडालेला होता. नव्याने निर्यातीची कुठलीही अधिसूचना नसताना बातमी दिल्या गेल्याने यामागे सध्या सुरू झालेल्या निवडणुकींसाठीचा हा परत एक जुमला असल्याचं समोर आलेलं आहे. कांदा उत्पादक पट्ट्यात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून व्यापारी निर्यातदारांनी सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे. PIBने बांगलादेश, UAE, भूतान, बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंका या 6 देशांना 99,150 कोटी मेट्रिक टन कांदा निर्यात करायला केंद्राने दिलेली अनुमती अशा मतळ्याखाली दिलेल्या बातमीतून यापूर्वी जाहीर निर्यातीचा उल्लेख स्पष्ट करण्यात आला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती शेतकऱ्यांना खुश करून मनधरणी करण्याचा हा एक प्रयत्न होता, फार्स होता का अशी शंका सर्वांच्या मनात तयार झाली. त्यामुळे प्रत्यक्षात केंद्राच्या अशा भूमिका म्हणजेच आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी अशीच कार्यपद्धती ही पुढे आली. ग्राहक हिताचा विचार करून देशांतर्गत कांद्याची उपलब्धता व दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने 8 डिसेंबर 2023 पासून कांदा निर्यात बंदी केली होती. परिणामी दर दबावात असून प्रति क्विंटल 1,000 ते 1,300 रुपये दरम्यान हे जे काही कांद्याचे दर आहे ते स्थिर आहे. त्यामुळे निर्यात बंदी मागे घ्यावी अशी शेतकऱ्यांची सातत्याने मागणी असूनही अजूनही त्यावरती कुठला निर्णय झालेला नाहीये. लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या निर्यात बंदीच्या निर्णयाविरोधात राज्यातील कांदा उत्पादक पट्ट्यातील नाशिक, पुणे, नगर, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, सातारा आणि धाराशिव या प्रमुख जिल्ह्यात केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड रोष आहे. दरम्यान केंद्राने नुकत्याच गुजरातच्या 2,000 टन पांढऱ्या कांद्याला निर्यातीची परवानगी दिली, त्यामुळे इतर कांदा उत्पादक राज्यातही केंद्र सरकारवर टीकेची झोड उठली आहे. म्हणून ही आकडेवारी पुढे करीत केंद्राने बनवाबनी केल्याचा आरोप आता निर्यातदार आणि शेतकरी यांच्याकडनं करण्यात येत आहे. तर शेतकऱ्यांचा हा असंतोष कमी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी सरकारचे ग्राहक व्यवहार मंत्रालय व वाणिज्य मंत्रालय दिशाभूल करीत असल्याचा शेतकरी आणि शेतकरी संघटनांनी आरोप केलेला आहे. केंद्र शासनाच्या निर्यातीच्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांना अद्याप कुठलाही फायदा झालेला नाही. उलट कुठलाही कांदा निर्यातीची पार्श्वभूमी नसणाऱ्या NCLE कंपनीला काम दिल्याने शेकडो कांदा निर्यातदारांना फटकाच बसला आहे अशी शेतकऱ्यांमध्ये भावना आहे. अधिसूचना काढूनही दिलेला कोटाही अद्याप निर्यातीच्या माध्यमातून पूर्ण झालेला नाही. आजवर झालेल्या निर्यातीत केंद्राने नेमलेल्या संस्थेने शेतकऱ्यांकडून कुठलाही कांदा खरेदी न करता तो थेट व्यापाऱ्याकडून कांदा हा खरेदी करण्यात आलेला आहे. त्यामुळे
शेतकऱ्यांना कुठलाही आर्थिक फायदा झालेला नाही असे असताना केंद्र सरकार व त्यांचे प्रतिनिधी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप हा सर्वसामान्य शेतकरी हे करीत असल्याचे समोर आलेले आहे. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या दिशाभूल करण्यात आली. केंद्राने जाहीर केल्यानुसार भारता शेजारील बांगलादेश, UAE, भूतान, बहरीन, मॉरिशियस आणि श्रीलंका या 6 देशांना सरकारने 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिल्याच्या बातम्या समोर आल्या. मात्र या तथ्य नाही, मागील वर्षीच्या तुलनेत उत्पादन कमी असल्याने सरकारने फक्त ग्राहकांचा विचार केला आहे तर शेतकऱ्यांचा तोट्याचा अजिबात शेतकऱ्यांनी विचार केलेला नाही. डिसेंबरमध्ये कांदा निर्यात बंदी नंतर 31 मार्च पर्यंत असलेली कांदा निर्यात बंदी ही कायम ठेवलेली आहे व सरकारकडून 99,150 मेट्रिक टन कांद्याची निर्यात फक्त ही घोषणा झालेली आहे. प्रत्यक्षात किरकोळ निर्यात ही करण्यात आलेली आहे. ऐन लोकसभा निवडणुकीत कांदा पट्ट्यात शेतकऱ्यांचा रोष कमी करण्यासाठी सरकारकडून कांदा निर्यातीचे प्रयत्न केल्याचे दाखवले जात आहे. परंतु सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे असा आरोप महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिगोळे यांनी सरकारवरती केलेला आहे. तर मित्रांनो, हे असं असताना आणि ही अशी पार्श्वभूमी असतानाही महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरती या निर्णयाचं स्वागत केलेलं होतं. केंद्र सरकारकडून कांदा निर्याती संदर्भात करण्यात आलेल्या बातमीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरती निर्यातीस परवानगी दिल्याचे स्वागत करत पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदनही केलेले होते. ते आपल्या एक्स वरील प्रतिक्रियेत म्हणतात की 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खूप खूप आभार. बांगलादेश, संयुक्त अरब अमिरात, भूतान, बहरीन, मॉरिशियस आणि श्रीलंका या देशांमध्ये निर्यात होणाऱ्या या कांद्यामुळे सर्वाधिक लाभ महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितलं होतं. केंद्राकडून यापूर्वी घोषित निर्यात आणि प्रत्यक्ष स्थितीबाबत तपासणी केली असता जो काही साठा देण्यात आला होता तो यापूर्वीच जो आहे ती निर्यात ही भरली गेलेली असून शेतकऱ्यांना याचा कुठलाही फायदा झालेला नाही अशी माहिती समोर आलेली आहे. तर मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांना भ्रमित करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधील उपमुख्यमंत्री हे शेतकऱ्यांना वेड्यात काढत आहे का असाही प्रश्न आता निर्माण होत आहे. कांदा उत्पादक तोट्यात असल्याने या परिस्थितीत 99,000 अट न टाकता संपूर्ण कांदा निर्यात बंदी केंद्र सरकारने उठवायला हवी. तेव्हाच कांदा उत्पादकांच्या पदरात 2-4 रुपयाचा फायदा पडेल. पण हा विचार ना केंद्र सरकार करते ना राज्य सरकार तशी मागणी केंद्राकडे करताना दिसत नाहीये. फक्त अफवांचा बाजार आणि 15 लाखांचा जसा जुमला तुमच्या आमच्या माथी मारण्यात आला तसाच हा कांदा निर्यात बंदी उठवल्याचाही जुमला आता समोर आलेलाच दिसत आहे. मित्रांनो, शेतकरी म्हणून तुमच्या भावना काय आहेत? सरकार करत असलेली शेतकऱ्यांची थट्टा जी आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर. पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.